नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनविभाग भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भाने वनरक्षक स्टेनोग्राफर सहाय्यक सर्वेक्षक अशा पदांसाठी जी जाहिरात आली होती या जाहिरातीच्या संदर्भानं जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये सराव पेपर क्रमांक चार ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न सेट केले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत प्रश्न बघूयात सोळा नंबरचा प्रश्न आहे की पुढील पैकी योग्य वाक्य रचना कोणती आहे ते शोधा आता इथे योग्य वाक्य रचना विचारली आहे इथे आपला शुद्ध लेखन प्रमाण लेखन विचारलेलं नाही म्हणजे काय फक्त वाक्य हे योग्य कसं आहे तिची रचना बघायची आहे रचना म्हणजे काय कमी शब्दात सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट ज्याला आपण करता कर्म क्रियापद असा जो सहसंबंध आहे तो परफेक्ट कुठे ते शोधायचं आहे बघा आपण वाचून घेऊ शिक्षण हे ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे अत्यंत महत्वाचे साधन आहे जवळपास हे बरोबर वाटतंय आपलं पुढे बघू साधन हे ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे शिक्षण अत्यंत नाही म्हणजे रॉंग वाक्यरचना <stampsStar eclipse> हे ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे शिक्षण नाही महत्वाचे साधन हे ज्ञानापर्यंत अत्यंत शिक्षण नाही म्हणजेच ऑप्शन नंबर एक हेच प्रॉपर वाक्यरचना आपली बरोबर असणार आहे पुढे पाहूयात आपण प्रश्न आहे आपला तिने भिकाऱ्याला पैसा दिला क्रियापदाचा प्रकार कोणता आता पहिले आपण क्रियापद कोणतं ते बघू दिला मूळ धातू कोणता यातला दे मग प्रश्न विचारा नारा नारी नारे देणारा कोण देणारी कोण देणारे कोण मग आता तिने म्हणजे स्त्रीलिंगी मग देणारी कोण ती देण्याची क्रिया कोणावर झाली भिकारी आणि पैसा म्हणजे वाक्यामध्ये कर्म किती आले दोन ती काय झालं करता भिकारी आणि पैसा झाले दोन कर्म आणि दिला झालं क्रियापद म्हणजेच काय द्विकर्मक होणार आहे मग दोन कर्म कोणते एक आहे प्रत्यक्ष कर्म आणि एक आहे अप्रत्यक्ष कर्म मग आता प्रत्यक्ष कर्म आहे बघा पैसा बरोबर मग आता प्रत्यक्ष कर्म जे असतं हे कधीही वस्तुवाचक असतं आणि त्याची विभक्ती ही प्रथमा किंवा अप्रत्ययी द्वितीय असते तर भिकारी म्हणजेच व्यक्ती व्यक्तिवाचक कर्म हे आपलं काय असतं कधीही अप्रत्यक्ष आणि त्याची विभक्ती जी आहे ती असते संप्रदानी चतुर्थी पुढे पाहूयात डोळ्यात तेल घालून जपणे आता पर्यायामध्ये वाक्य रचना वापरून दिली माता जिजाबाई लहानग्या शिवरायांना डोळ्यात तेल घालून जपत असे अगदी बरोबर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब शिवरायांची लहानपणी अतिशय काळजीनं त्यांनी शिवरायांची जपणूक केली व संस्कार दिले म्हणजे हेच वाक्य आपलं बरोबर आहे तरी पण बाकीचे बघू बघा सामंत काकूंच्या बागेतील आंबे मुलांनी डोळ्यात तेल घालून नाही आजी ने नाही विष्णू नामाचा नाहीच रामरावांचे सामान डोळ्यात तेल घालून नाही म्हणजेच पहिलं उत्तर बरोबर येणार आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा अश्व हय बरोबर अर्जुन पार्थ बरोबर आश्चर्य नवल बरोबर मग चूक कोणती आहे ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर आहे आन आन म्हणजे इच्छा नाही आन म्हणजे शपथ आण म्हणजे प्रॉमिस आण म्हणजे वचन बरोबर चला पुढे पाहूयात समय मृत्यू व यमराज यासाठी अनेक अर्थी शब्द निवडा बघा मरण म्हणजे मृत्यू पण समय नाही काळ म्हणजे समय पण मृत्यू यमराज नाही वेळ म्हणजे समय पण पण समय मृत्यू आणि यमराज या तिन्हीचा अर्थ कसा व्हायला बघा आता की काय काळ काळ म्हणजे समय झाला का बरोबर आहे आपण म्हणतो ना किती काळ झाला काळ म्हणजे मृत्यू बरोबर ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणजे मृत्यू आला तर पण नाही आणि काळ म्हणजेच कोण यमराज म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर दोन याचे तीन अर्थ निघालेत मरण एकच अर्थ वेळ एकच अर्थ मृत्यू जे होता एकच अर्थ पण काळ शब्द हा अनेक अर्थी आहे <coughs> पालथ्या गड्यावर पाणी म्हणजेच काय केलेले उपदेश वाया जाणे ऑप्शन नंबर तीन विशाखा का या काव्याचे लेखक कोण का तर बघा वि वा शिरवाडकर हे आपलं उत्तर आहे मग आपण बाकीचे पर्याय बघूयात महात्मा फुले यांचं साहित्यकृती बघा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा तृतीयरत्न हे नाटक गुलामगिरी अस्पृश्यांची कैफियत इशारा सार्वजनिक सत्यधर्म अखंड ब्राह्मणांचे कसं ही साहित्यकृती तुकारामांचे जे अभंग होते तस त्या प्रकारची अभंग रचना केली महात्मा फुलेंनी परंतु त्याला अखंड असं नाव दिलं बाकी आता हे तुम्ही सगळं बघून घ्या ही इमेज ही, ही, ही जी इमेज आहे ही आपल्याला उपयोगात येणार आहे हाव तर तुम्ही आता व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून आपल्याला इतर पर्याय आपले हे उपयोगात येणार आहे बघा चहा पाणी शब्दाचा समास ओळखायचा आहे चहा पाणी समास कोणता आहे द्वंद्व दुण कसा चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ आता समासावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनणार आहोत तेव्हा इतर पर्यावर आपण चर्चा करणार आहोत वातरड या शब्दाचे उरती शब्द कोणता वात्रडची विरुद्धार्थी सद्गुणी बरोबर चला पुढे पहा आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले वाक्याचा प्रकार कोणता तर साधं वाक्य का कारण बघा पाजणारे कोण आबा कोणाला पाजलं स्वप्नेला काय पाजलं औषध वाक्यामध्ये एकच क्रियापद म्हणजे एकच वेद आहे आणि एकच उद्देश म्हणजे एकच करता जेव्हा असतो तेव्हा साधे वाक्य असते श्रीलिंगी पर्याय ओळखायचा आपल्याला मच्छर डास ढेकून पिसू बघा ते मच्छर न पुसकलिंगी तो डास पुल्लिंगी तो ढेकून पुल्लिंगी ती पिसू स्त्रीलिंगी ऑप्शन नंबर चार साराच चा वेड्यांचा बाजार आहे या विधानातील वेड्यांचा शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर काय वेड्या अनेक वचन आहे म्हणून काय येणार अनुस्वार वेड्या सारा म्हणून बरोबर ऑप्शन नंबर दोन जेव्हा बघा अनेक वचने शब्दाचे सामान्य रूप होते तेव्हा त्या त्यावरती अनुस्वार येतो आता पुढे पॅसेस दिलाय पॅसेस सोडवण्याची सगळ्यात साधी आणि सोपी ट्रिक काय आहे का की पहिले प्रश्न वाचून घ्यायचे आणि नंतर पॅसेस सोडवायचा जेणेकरून जे काही कीवर्ड्स आहेत महत्वाचे शब्द आपल्याला मिळतात काय दिला प्रश्न युनेस्कोने जगातील भाषिक समूहांना कोणते आव्हान केले आहे तर आपापल्या भाषा सांभाळण्याचे पुढे काय भाषेच्या सर्वक्षेत्रीय व सार्वत्रिक वापरामागील महत्वाची प्रेरणा कोणती तर भौतिक विकासाची प्रेरणा आणि शेवटचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर भाषेचा रास तडकाफडकी होतो हे विधान चूक आहे बघा आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आपली वन विभाग परीक्षा दोन हजार तेवीस सराव पेपर सिरीज जी वनरक्षक स्टेनोग्राफर सहाय्यक व सर्वेक्षक पदासाठी आहे ज्यामध्ये दहा पेपर पी डी एफ स्वरूपात मिळतील व्हॉट्सअपला ज्याची फीस दोनशे रुपये असेल कसे पाठवायचे फोनपे किंवा गुगल पे फोनपे किंवा गुगल पे नाव काय येईल वयाशी स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात कुठं पाठवायचे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला टेस्ट कधी मिळतील बघा टेस्ट सिरीज कसे मिळतील बघा अकरा जूनला वीस जून तीस जून हे ऑलरेडी झालेले आहेत बरोबर आता विभाग भरतीचं जी जा तारीख जाहीर झाली त्यामुळे आपण थोडंसं टाइम टेबल चेंज केला आणि पुढचे पेपर हे आठ जुलै दहा जुलै तेरा जुलै पंधरा जुलै अठरा जुलै वीस जुलै आणि पंचवीस जुलै या तारखेंना होणार आहे धन्यवाद